राज्यातल्या बदललेल्या राजकीय वाऱ्याची, कारण काल एमआयएमनं महाविकास आघाडीला एक ऑफर दिली होती आणि त्यानंतर राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं, राजकीय वारे वाहू लागले आणि विरोधकांना आयतं कोलीतच मिळालं. मात्र इम्तियाज जलील यांच्या महाविकास आघाडीमध्ये येण्याच्या मनसुब्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरुंग लावला. इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीमध्ये येण्याची इच्छा आहे, मात्र ज्यांच्यासोबत जायचं आहे त्यांनी तरी आधी हो म्हणायला हवं असं सूचक विधान शरद पवार यांनी केलं आणि एमआयएम तसंच इम्तियाज जलील यांच्या मनसुब्यांवर पाणी टाकलं. मी दुसऱ्या पक्षाच्या वर जायचं ते स्वतः सांगू शकतात, पण ज्यांच्यावर जायचं त्या पक्षांनी जवळ म्हणलं पाहिजे. आणि हा राजकीय निर्णय आहे, हा राजकीय निर्णय लहान असता पुरता कुणी प्रस्तावित केला असता तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अशा प्रकारचा राजकीय निर्णय राज्याला घ्यायचा अधिकार घेत नाही. त्यामुळे शरद पवार यांनी असं थेट विधान केल्यानंतर निर्णय जवळपास महाआघाडी म्हणून स्पष्ट आहे की राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा एमआयएमला जवळ घ्यायला तयार नाही. त्यामुळे एमआयएम महाविकास आघाडीत येण्याच्या चर्चांना स्वतः शरद पवार यांनीच ब्रेक लावला आहे. शिवसेनेनं तर यापूर्वीच, म्हणजे इम्तियाज जलील यांचं विधान आल्यानंतर अवघ्या काही तासात, ही गोष्ट पूर्णपणे नाकारली होती.